चलो सो नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स 21st क्वेश्चन ऑफ आवर डेफिनेट इंटिग्रेशन सीरीज. बरोबर. आता एक गोष्ट ऑब्जर्व करा, हा क्वेश्चन कधी विचारला रे? मार्च 2015 नंतर एकदा सुद्धा विचारला नाही. दॅट मीन्स देर इज व्हेरी व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी दॅट सच टाइप ऑफ क्वेश्चन ऑर रॅदर दिस क्वेश्चन विल कम इन युअर बोर्ड एक्झामिनेशन. मी काय म्हणणं कळालं? आता हा क्वेश्चन कसा सोडवायचा चेक करा. 0 to π, मी नेहमी सांगतो लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट जर इन टर्म्स ऑफ पाय असेल किंवा दोन्ही लिमिट्स जर इन टर्म्स ऑफ पाय असतील तर आपल्याला असे क्वेश्चन डेफिनेट इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज वापरून सॉल्व्ह करायचे. बरोबर. आता मी काय करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा लक्ष द्या सगळ्यांनी. मार्च 2015 क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन मार्क केला. आपण काय करणार आहे, लेट आय इज इक्वल टू दिस इक्वेशन नंबर 1. हीच प्रोसेस केली आपण इतक्या वेळा. बरोबर. आता मी काय करणार, देअरफोर बाय प्रॉपर्टी, प्रॉपर्टी कोणाची? ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. काय प्रॉपर्टी? इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a एफ ऑफ एक्स डीएक्स. बरोबर. याला कसं लिहू शकतो आपण? इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a एफ ऑफ a मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. व्हॉट इज युअर a ओव्हर हिअर? पाय. बरोबर आहे का रे? जसं आपण चेक करा, 0 to a म्हणजे a ची व्हॅल्यू किती? माझी पाय. अरे कळतंय का मी काय म्हणतोय? बर, आता काय होईल चेक करा. दिस कॅन बी सिम्प्लिफाइड ऍज therefore I is equal to integration from 0 to π, jitna jitna x hai tya x cha tikani kay linear mi ata a minus x mhanje thodkyat pi minus x mhanje tya x cha tikani kay ala baka pi minus x barobar ekane into sin of ita kay ala padat pi minus x whole upon 1 plus sin of ita kay mhanje ala padat mala pi minus x and this is with respect to x. barobar. आता इथे परत अलाइड अँगलचा कॉन्सेप्ट येतो, चेक करा. तर काय मिळालं? देअरफोर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π, दिस इज व्हॉट इज इट, पाय मायनस एक्स इन टू. आता इथे चेक करा, पाय पाय म्हणजे कुठला ऍक्सिस आला रे? एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसचा रूल काय? नो चेंज. नो चेंज म्हणजे काय? साइनचा आन्सर साइन मध्येच राहणार. चेंज म्हणजे काय होतं? ते शफल व्हायचं. बघा, मी याच्या आधीचा जो व्हिडिओ बनवलाय त्यामध्ये अलाइड अँगलचा कॉन्सेप्ट एक्सप्लेन केलेला आहे. जर रिव्हिजन करायचे परत एकदा तो व्हिडिओ बघा, म्हणजे अलाइड अँगलचे कॉन्सेप्ट कळतील. बरोबर. चेक करा, पाय पाय म्हणजे एक्स ऍक्सिस वरती आहे. एक्स ऍक्सिसचा रूल काय? नो चेंज. म्हणून साइनचा आन्सर राहील साइन मध्ये. इथं जो अँगल आहे तो अँगल बिंदासमध्ये लिहून टाकला. बरोबर. आता मला सांगा, पाय मायनस एक्स म्हणजे क्वाड्रंट कुठला? सेकंड. कारण आपण 180 पर्यंत पोहोचलोच नाही, 180 पेक्षा कमी आहे म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट म्हणजे काय पॉझिटिव्ह असते? साइन. म्हणून या साइनचा आन्सर पॉझिटिव्ह. करेक्ट. डिवाइड बाय खाली काय मिळालं मला? 1 plus sin of x मिळालं विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्रॉपर्टी वापरल्यानंतर जे इक्वेशन मिळालं दॅट इज माय इक्वेशन नंबर 2. बरोबर. इथपर्यंत सेम. आता काय करतो आपण? ऍडिंग इक्वेशन नंबर 1 and 2. बरोबर. जर दोघांना ऍड केलं, याची लेफ्ट हँड साइड किती आहे, त्याची पण लेफ्ट हँड साइड किती आहे आय, तर आय प्लस आय यू का डायरेक्टली 2i. बरोबर. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2. बरोबर. पाय झका 0 to π. ब्रॅकेट मध्ये काय आलं चेक करा. ओके. गिवन क्वेश्चन, गिवन क्वेश्चन मध्ये तुमचा आय होता. बरोबर. इथे काय आलं रे? एक्स इंटू साइन ऑफ एक्स डिवाइडेड बाय 1 plus sin of x प्लस याची लेफ्ट हँड राइट हँड साइड काय आहे ती परत? पाय मायनस एक्स इंटू व्हॉट? साइन ऑफ एक्स होल अपॉन 1 plus sin of x होल टर्म विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? एक्स. कळते का? आता बघा, दोघांचा बेस सेम आहे. दोघांचा बेस सेम आहे म्हणजे न्यूमरेटर काय होणार आहे? ऍड होणार. बरोबर. त्याने करेक्ट प्लस साइन म्हणजे काय मिळते चेक करा. दिस कॅन बी सिम्प्लिफाइड ऍज, कसं सिम्प्लिफाय करणार? देअरफोर 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π. बरोबर. वरती काय झालं चेक करा, व्हॉट इज इट? एक्स इंटू साइन एक्स. इट इज एक्स इंटू साइन एक्स. बरोबर. प्लस पुढे काय आलं आपल्याकडे? पाय मायनस एक्स इंटू साइन ऑफ एक्स होल अपॉन काय मिळालं रे मला? एकच टर्म मिळाली 1 plus sin x अँड होल टर्म विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरोबर आहे का इथपर्यंत? आता असं नका म्हणू सर, डिनॉमिनेटर दोन पार्ट मध्ये स्प्लिट होता, त्या स्प्लिट झालेल्या डिनॉमिनेटरलाच आपण इथे ऍड केलेले. बरोबर. आता याच्या पुढची स्टेप काय? दॅट इज व्हॉट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. मी काय म्हणलं कळलं? आता विषय 1 मिनिट पॉज कर. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं, इथून कुठली टर्म आहे साइन एक्स, इथं पण काय माझ्याकडे साइन एक्स, म्हणजे मला साइन एक्स कॉमन घ्यावा लागेल. म्हणजे काय मिळते? देअरफोर 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π. मी काय केलं रे? साइन एक्स कॉमन घेतला. जर साइन एक्स कॉमन घेतला तर आतमध्ये काय आलं बघा? एक्स प्लस पाय मायनस एक्स होल आपण काय मिळालं रे? 1 plus sin of x अँड एंटायर टर्म विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे इथला एक्स आणि इथला एक्स काय झाला रे तुमचा? कॅन्सल झाला. आता चेक करा, इथे काय राहिलं? फक्त पाय. आता पाय मध्ये कुठला व्हेरिएबल आहे का रे?
वेरिएबल कौन सा है आपका x, x चेंज होते ना आपका चेंज होतो है म्हणजे तो वेरिएबल, वेरिएबल म्हणजे जो चेंज होतो तो विथ रिस्पेक्ट टू x 0 टू पाई असा चेंज होते, कोण चेंज होते x चेंज होते, पाई हा कॉन्स्टंट झाला, कॉन्स्टंट घ्या इंटिग्रेशनच्या बाहेर म्हणजे काय मिळालं देअरफोर 2i इज इक्वल टू पाई ची झाली मुक्तता, बरोबर का नाही, काय आलं इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाई, आपल्याकडे काय आले बघा sin x डिवाइडेड बाय 1 प्लस sin of x विथ रिस्पेक्ट टू x, आता याचे इंटिग्रेशन काढायचे बरोबर, हा क्वेश्चन आपण ऑलरेडी टाइप 4 मध्ये घेतलाय, ज्यावेळी अशी टर्म म्हणते ना 1 प्लस sin x वगैरे अशा टर्मला आपण परफेक्ट व्हेरी गुड आंसर, आपण याला रॅशनलायझेशन मेथड मी सॉल्व करतो विच इज माय टाइप नंबर 4, तर मी काय करतोय बघा देअरफोर व्हाट वी आर गेटिंग इज 2i इज इक्वल टू हाफ पाय असा जायला इंटिग्रेशन फ्रॉम व्हाट 0 टू पाय, इथे काय झाले sin x डिवाइडेड बाय इथे काय आलं 1 प्लस sin of x इनटू याच्या कॉन्जुगेटनी मल्टीप्लाय करायचं, म्हणजे काय 1 मायनस sin x ने मल्टीप्लाय केलं आणि 1 मायनस sin x ने डिवाइड केलं एंटायर टर्म विथ रिस्पेक्ट टू x, आता हे आपल्याला माहिती आहे कसं सॉल्व करायचं बरोबर, म्हणजे काय मिळालं देअर फोर i इज इक्वल टू हा जो 2 आहे तिथे फक्त काय पाय बाय 2 कॅन यू राईट लाईक दिस, इंटिग्रेशन फ्रॉम व्हाट 0 टू पाय वरती काय आले चेक करा sin of x इनटू ब्रॅकेट 1 मायनस sin of x होल अपॉन, आता इथे बघा a प्लस b इनटू a मायनस b म्हणजे काय असतं इट इज a स्क्वेअर 1 चा स्क्वेअर झाला 1 मायनस b स्क्वेअर म्हणजे काय झालं ते sin स्क्वेअर ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x, इथपर्यंत बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला देअरफोर i इज इक्वल टू दिस पाय बाय 2 विल रिमेन एज इट इज, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय इथे काय राहिलं आपल्याकडे sin of x इनटू ब्रॅकेट 1 मायनस sin x विल रिमेन एज इट इज अपॉन 1 मायनस sin स्क्वेअर x म्हणजे काय असेल cos स्क्वेअर x, सो कॅन वी राईट दिस एज cos x इनटू cos x, x स्टेप कमी करतोय मी बरोबर, 1 मायनस sin स्क्वेअर x म्हणजे cos स्क्वेअर x बरोबर का नाही, त्या cos स्क्वेअर x ला आपण काय करतोय cos x इनटू cos x असं का, कारण जर तुम्ही इथे बघितलं आपण असं करू शकतो का या sin x म्हणजे या sin x ला आपण काय करू शकतो sin x upon cos x ला आपण tan x लिहू शकतो बरोबर, म्हणजे याला कसं लिहू शकतो दिस कॅन बी फर्दर सिंपलीफाईड आहे का cos square x की आंसर येईल बघा चेक करूयात आपण काय होते देअरफोर i इज इक्वल टू पाय बाय 2 इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय या sin x upon cos x काय करतोय रे मी आई एम रायटिंग दिस एज tan of x इनटू ब्रॅकेट, आता बघा हा एक जो cos x राहिलाय तो cos x किती पार्ट मध्ये स्प्लिट होईल दोन पार्ट मध्ये स्प्लिट होईल, पहिला पार्ट काय येईल 1 upon cos of x मायनस दुसरा पार्ट काय येईल sin x upon cos of x, हे मला काय म्हणायचं कळते का रे एंड दिस इज विथ रिस्पेक्ट टू x बरोबर ओके रे, म्हणजे याच्या पुढे काय होईल दिस कॅन बी सिंपलीफाइड एज i इज इक्वल टू पाय बाय 2 इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय इथे काय आले आपल्याकडे tan x इनटू ब्रॅकेट काय मिळाले आपल्याला 1 upon cos x म्हणजे काय झालं sec x मायनस इथे काय मिळालं रे tan x एंड एंटायर टर्म विथ रिस्पेक्ट टू x बरोबर, आता चेक करा सारा इथे u इनटू v रूल आहे बरोबर, u इनटू v रूल ने हे खूप मोठं होऊन जाईल कळते का मला काय म्हणायचं, मग आता आपल्याला काय करावं लागेल इथेच विचार करावा लागेल एक्झॅक्टली इथे काय करायचं, एक मिनिट पॉज करून विचार येस, आता जर तुम्ही अशा पद्धतीने विचार केला ना जसं मी केला यू इंटू बिरून आन्सर नाही येणार, सिंपल एकदम काय करू शकतो या tan x ने आपल्याला मल्टीप्लाय करा ना करेक्ट, आई लोक हसले आपल्याला व्हिडिओ जाऊ द्या कधी कधी होतं वी आर ऑल्सो ह्युमन बीइंग्स हसायची गरज नाही, देअरफोर काय मिळालं चेक करा दिस कॅन बी रिटन एज आय इज इक्वल टू पाय बाय 2 इंटिग्रेशन फ्रॉम व्हाट 0 टू पाय करा tan ने मल्टीप्लाय इथे काय मिळालं सांगा sec x येस sec x इनटू व्हाट tan ऑफ x बरोबर आहे का रे विथ रिस्पेक्ट टू x लगेच लिहून टाकतो मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय tan x इनटू tan x म्हणजे काय झालं ते tan स्क्वेअर ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x बरोबर, आता या tan स्क्वेअर x चे इंटिग्रेशन कसं काढतोय आपण येस 1 प्लस tan स्क्वेअर ऑफ x म्हणजे काय असतं रे आपल्याकडे sec स्क्वेअर ऑफ x बरोबर, तर त्या tan स्क्वेअर x ला आपण काय लिहू शकतो रे sec स्क्वेअर ऑफ x मायनस 1 आपण असं लिहू शकतो का, कारण का sec स्क्वेअर x चे इंटिग्रेशन आपल्याकडे आहे बरोबर, म्हणजे काय मिळालं देअरफोर i इज इक्वल टू पाय बाय 2 इनटू ब्रॅकेट, मी सगळ्यांचं इंटिग्रेशन एकदाच घेऊन टाकतो हा ते लिमिट्स नंतर घेतो, आता मला सांगा sec x चा डेरिव्हेटिव्ह काय असतोय sec x इनटू tan x, मग बघा मी काय म्हणतोय sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x इनटू tan x, मग त्या sec x इनटू tan x इंटिग्रेशन काय आलं म्हणजे याचा आंसर काय झालं रे sec of x आलं बरोबर आहे का रे, ते लिमिट्स नंतर अप्लाय करू मायनस साइन विल रिमेन एज इट इज, या tan स्क्वेअर x ला काय लिहू उत्तर आपण सांगा दिस इज इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय इथे काय लिहू शकतो आपण कसे लिहू शकतो x स्क्वेअर x मायनस 1 येस दिस कॅन बी रिटन एज sec स्क्वेअर ऑफ x मायनस 1 एंड एंटायर टर्म विथ रिस्पेक्ट टू x बरोबर आहे का, इथपर्यंत इथे लिमिट घेतलं आपण लिमिट हां हां बरोबर का, इथे लिमिट आपण नंतर लिहू सगळ्या टर्मला एकदा
बरोबर म्हणजे माझा आंसर काय आलं बघा याला मी सिंपलीफाय करतो आय इज इक्वल्स टू पाय बाय टू इंटू ब्रॅकेट हा सेक एक्स आताच राहिला बरोबर आहे मायनस आता बघा या मायनस साईन जर आत मध्ये मल्टीप्लाय केलं तर मला कुणाचं इंटिग्रेशन घ्यायचे सेक्स स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन घ्यायचे आता टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक्स स्क्वेअर म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन काय आलेले टॅन एक्स आलं बरोबर आहे आता या मायनसनी जर या मायनसला मल्टीप्लाय केलं तर मायनस नाही राहणार तो काय राहणार या वनचं इंटिग्रेशन वनचं इंटिग्रेशन काय आलं रेंजिंग फ्रॉम व्हॉट झिरो टू पाय बरोबर मी काय म्हणलं कळलं का झाला क्वेश्चन सॉल्व्ह आपला आता या टर्म मध्ये मी काय करणार आहे माझ्या लिमिट सबस्टिट्यूट करणार बरोबर म्हणजे माझा क्वेश्चन कसा बनला बघा रास्ते पाली आपली देअरफोर आय इज इक्वल्स टू पाय बाय टू इंटू ब्रॅकेट नाउ व्हॉट इज माय अपर लिमिट जिथे जिथे एक्स दिसतोय त्या ठिकाणी मी काय टाकणार आहे पाय टाकणार म्हणजे काय मिळालं चेक करा सेक ऑफ पाय मायनस टॅन ऑफ पाय प्लस पाय बरोबर आहे बघा चेक करा जिथे जिथे एक्स आहे तिथे मी पाय टाकलं बरोबर अपर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे जिथे आता एक्स आहे त्या ठिकाणी काय टाकणार झिरो मायनस टॅन ऑफ झिरो प्लस पुढे काय मिळालं मला झिरो बरोबर याचा आन्सर काढायचा आता लास्ट आहे देअरफोर आय इज इक्वल्स टू पाय बाय टू इंटू ब्रॅकेट आता सेक पाय मला कॅल्क्युलेट करायचं बरोबर सगळ्यांनी लक्ष द्या मी काय करतोय युनिट सर्कल पुन्हा एकदा ड्रॉ करतोय पाय म्हणजे कुठे आलो आपण इथं आलो या टाइम या पॉइंटला बरोबर आहे का या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स युनिट सर्कल मध्ये फाइंड करायचे युनिट सर्कल म्हणजे काय असा सर्कल ज्याची रेडियस वन आहे बरोबर म्हणजे याचे कोऑर्डिनेट काय आले मायनस वन कॉमा झिरो का मायनस वन बिकॉज वी आर ऑन निगेटिव्ह एक्स ऍक्सिस जर या पॉइंटचे कोऑर्डिनेट काढले असते किती आले असते वन झिरो या पॉइंटचे काढले असते तर झिरो कॉमा वन का कारण या पॉइंट हा पॉइंट वाय ऍक्सिस वरती असते म्हणून त्याचा एक्स कोऑर्डिनेट झिरो झाला वाय कोऑर्डिनेट वन आला बरोबर आता पाय म्हणजे आपल्याला फक्त याबद्दल बोलायचे मी काय सांगतो एक्स कोऑर्डिनेट विल ऑलवेज रिप्रेझेंट कॉस वाय कोऑर्डिनेट विल रिप्रेझेंट साईन बरोबर त्यांनी काय विचारलं सेक फाइंड करायचं सेक पाय म्हणजे थोडक्यात काय आपल्याला कॉस पाय फाइंड करायचं का कारण कॉसचा रेसिप्रोकल सेक असतो अरे कळते ना मग जर कॉस पाय माझा मायनस वन आहे तर सेक पाय पण किती तरी माझा मायनस वन हे मायनस साईन असंच राहील आता टॅन पाय कॅल्क्युलेट करायचं बरोबर आता सांगा टॅन म्हणजे काय असतं साईन अपॉन कॉस म्हणजे झिरो अपॉन मायनस वन झिरो अपॉन एनर्जी म्हणजे किती आलं रे झिरो आलं प्लस पुढे काय राहिलं माझ्याकडे हा पाय असाच राहिला कळतंय का मला काय म्हणायचं मायनस आता सेक झिरो झिरो म्हणजे कुठे रे या ऍक्सिस वर बरोबर एक्स कॉर्डिनेट विल रिप्रेझेंट कॉस वाय कॉर्डिनेट विल रिप्रेझेंट साईन आता मला सांगा कॉस झिरो किती आहे बघा बरं कॉस ऑफ झिरो डिग्री किती आहे वन कॉस झिरो जर वन असेल तर सेक झिरो पण किती आला रे वन मायनस टॅन झिरो किती असतो झिरो आणि पुढचा झिरो तसाच होता बरोबर आहे टॅन झिरो झिरो बरोबर म्हणजे याचा आन्सर काय आलं देअरफोर आय इज इक्वल्स टू पाय बाय टू इंटू ब्रॅकेट मायनस वन प्लस पाय आणि इथे काय आला मायनस वन आला बरोबर आहे पुढची सगळी टर्म झिरो झाली म्हणजे काय मिळालं आय इज इक्वल्स टू पाय बाय टू इंटू ब्रॅकेट दिस इज पाय मायनस किती आलं मायनस वन टू बरोबर सो आय मेक अ बॉक्स टू दिस अँड दिस विल बिकम माय रिक्वायर्ड हे सगळ्यांना कळालं का रे सगळ्यांना कळालं का शुअर नक्की